अकोला जिल्ह्यातल्या बाना येथे तब्बल अठ्ठावीस गोवंशांना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जीवनदान दिलेले आहे विशेष म्हणजे माना पोलिसांना या कार्यवाहीची चाहूल सुद्धा लागली नाही विशेष पथकाने माना पोलिसांच्या नाकावर टिचून ही कार्यवाही केल्याने माना पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एका वाहनामधून अकोला येथील माना येथे गोवंशाची तस्करी केल्या जात असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली या माहितीच्या आधारे विशेष पथकाने माना येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी तब्बल अठ्ठावीस गोवंश विशेष पथकाला आढळून आले या पथकाने हे गोवंश ताब्यात घेऊन कार्यवाही केली मात्र माना येथे पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी असतानासुद्धा तब्बल सत्तर किलोमीटरवरून विशेष पथक कार्यवाही करतात हे उल्लेखनीय आहे माना पोलिसांच्या नाकावर टिचून विशेष पथकाने केलेली कार्यवाहीनंतर माना पोलिसांवरती संशयाची सुई फिरत आहे गावातच अशा प्रकारची तस्करी होणे आणि स्थानिक पोलिसांना याची हवासुद्धा न लागणे याचा अर्थ माना पोलीस चिरीमिरी घेऊन चिडीचूप झाले की काय अशी चर्चा जनमानसामध्ये सुरू आहे पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील होणाऱ्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक केलेली आहे आणि विशेष पथक उल्लेखनीय कामगिरीसुद्धा करीत आहे मात्र जिल्ह्यातील स्थानिक पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची पोलीस अधीक्षकांनी कान उघाडणी केली तर खऱ्या अर्थाने गुन्हेगारीला आळा घालता येईल व्ही ब्युरो अकोला